अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेतून सहकारी बँकांनी दिलेल्या कर्जाला राज्य शासनानं पतहा लागू केली आहे त्यामुळे सहकारी बँकांनी ग्रामीण भागातील तरुणांना उद्योजक बनण्यासाठी कर्ज मंजुरी प्रक्रिया प्रभावीपणे राबवावी अशा सूचना महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी दिल्या सहकारी बँकांसाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते मराठा समाजातील तरुणांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मार्फत कर्ज योजना लागू करण्यात आली आहे सूक्ष्म आणि लघु उद्योगासाठी दहा लाखापर्यंतचं कर्ज दिलं जातं राष्ट्रीयकृत बँकांनी दिलेल्या कर्जाला शासनानं पतहमी लागू केली आहे मात्र राष्ट्रीयकृत बँका कर्ज देताना हात आखडता घेतात त्याशिवाय ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बँकांचं जाळं विस्तारलेलं नाही त्यामुळे अनेक पात्र तरुण तरुणींना या कर्ज योजनेचा लाभ मिळणं कठीण झालं होता योजनेची व्याप्ती वाढवून जास्तीत जास्त तरुणांना लाभ देण्यासाठी शासनानं सहकारी बँकांच्या कर्जालाही पतहमी देण्याचा निर्णय घेतला आहे या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील वीरशैव बँकेत सहकारी बँकांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली शासनानं पतहमी घेतल्यानं दिलेलं कर्ज बुडण्याची भीती असणार नाही ही, ही बाब लक्षात घेऊन बँकांनी ग्रामीण भागातील तरुण तरुणींना उद्योग व्यवसाय करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजनेचा लाभ द्यावा असं आवाहन महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी केलं आहे शासनाची पथहमी असल्यानं कर्ज देण्यास बँकांच्या प्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय राष्ट्रीयकृत बँकांनी महामंडळाची कर्ज योजना प्रभावीपणे राबवावी कर्ज देण्यास टाळटाळ करणाऱ्या बँकांच्या अधिकाऱ्यांना धडा शिकू असा इशाराही महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी दिलाय जे लाभार्थी इच्छुक आहेत उद्योग व्यवसाय करण्यासाठी आणि ज्यांना नॅशनल बँक अडचण निर्माण करतायत पेपर क्लिअर असताना मी एवढंच सांगेन की आपण पेपर नक्की क्लिअर पाहिजेत की त्या मा आपल्यामुळं तो बँकेतला मॅनेजर किंवा ती बँक अडचणी येऊ नये जी आपण खबरदारी घेतली पाहिजे परंतु जाणून बुजून काही नॉन मार्टन इथले अधिकारी काही बँका काही बँकामध्ये काही बँकांनी सहकार्य आम्हाला के केलेलं आहे परंतु ज्या बँका सहकार्य करत नाहीत अशाची लिस्ट जर आमच्याकडे दिली त्या बँकेचा बंदोबस्त शेवटी आम्हाला आमच्या पद्धतीने करावं लागेल